ठरलं तर मग मालिकेच्या वीस सप्टेंबरच्या भागात अखेर सायलीने तो चमत्कार घडवून आणलेला आहे अपघाताचं वाचा परत येत सुभेदारांना सुखद धक्का मिळणार आहे ज्या क्षणाची गेली एकवीस वर्ष सुभेदारांनी वाट पाहिलेली होती तो क्षण आता सायलीने घडवलेला आहे पूर्णही घरातील सर्वजण जण जेव्हा काळजीमध्ये असतात की ते तिघेही अजून परतलेले कसे नाहीत तर प्रताप आता त्यांना फोन लावणार इतके तर सायली रविराज दोघेही तारात उभे असतात त्यांच्या पाठीमागून चैतन्य अर्जुन प्रिया तिघेही आले असता तिथे पूर्णाईना काळजी वाटते आणि ती विचारते की काय झालं प्रतिमा कुठे आहे माझ्या प्रतिमाला काही झालं तर नाही ना असं क्षणी प्रतिमा पूर्णाई अशी हाक मारते प्रतिमाची हाक ऐकण्यासाठी गेली एकवीस वर्ष पूर्णाईचे कान आसुसलेले असतात आणि ज्या क्षणाला पुन्हा प्रतिमेची ती हाक ऐकते तेव्हा तिला घट्ट मिठी मारते आणि हा प्रसंग फक्त आणि फक्त सायलीमुळे घडलेला असतो सुभेदारांच्या घरात सुभेदारांच्या आयुष्यात परत एकदा आनंद सायलीने आणलेला असतो प्रतिमाची वाचा फुटल्याने सर्वजण खूप खुश असतात तर प्रतिमा एकवीस वर्षापूर्वी तो अपघात घडला त्यानंतर ती कुठे काय होती आणि तिच्यावर चेहऱ्यावरती भाजलेले व्रण कसे आले हे सर्वांना कसं सांगणार हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सायली रविराज प्रतिमा तिघेही कल्पना सायली प्रतिमा एकवीस शेवटची भेट आठव आठवते दोघीही धक्केने एकमेकींकडे पाहत असतात त्यानंतर छोट्या तन्वीने जात असता सर्वांना जसं बाय केलं होतं पाठीमागे फिरून अगदी त्याचप्रमाणे सायली करत असते जेव्हा ते तिघेही गाडीजवळ जातात तर प्रतिमा मागे बसत असता सायली तिला रविराजांच्या सोबत पुढे बसायला सांगते जे जसं घडलं होतं अगदी त्याचप्रमाणे सगळं करायचं असतं प्रतिमा देखील सायलीचं ऐकते आणि रविराजांच्या साथीने पुढे बसते पुन्हा थोडी भीती वाटत असते परंतु प्रताप कल्पना त्यांना धीर देतात तिघेही गाडीमधून बसून आता इकडे अपघाताच्या ठिकाणी जायला निघतात जेव्हा रविराज गाडी चालवत असतात ते सायलीकडे पाठीमागे वळून पाहतात आणि कल्पनाकडे सुद्धा प्रतिमाकडे सुद्धा त्यानंतर हळूहळू रविराज मुद्दाम गाडीचा स्पीड वाढवत असतात आणि प्रतिमाची काय रिएक्शन येते हे पाहत असतात परंतु प्रतिमाला नाही तर सायलीला खूप भीती वाटत असते कारण सायलीला गाडीचा फोबी असतो आणि त्यातून रविराज इतकी फास्ट गाडी घेतील असा तिने विचारही केलेला नसतो सायली विचार करते की गाडी खूप वेगाने चालवली जाऊ शकते याचा तर मी विचारच केला नाही परंतु आता जे ठरवलं आहे ते तर करावंच लागेल इकडे सुभेदारांच्या घरामध्ये कल्पना प्रताप पुरणाई तिघेही प्रार्थना करत असतात की ते तिघे देखील राहावेत तर आता खूपच काळजी वाटत असते आणि ती इकडे तिकडे फेऱ्या मारायला लागते इकडे मात्र रविराज जस जसं गाडीच्या स्पीड वाढवतील तस, तस सायलीची भीती वाढत चाललेली असते तिला खूपच घाम फुटत असतो त्याचप्रमाणे प्रतिमा देखील घाबरायला लागते इकडे सुभेदारांच्या घरामध्ये पूर्णाईला खूप काळजी वाटते ती कल्पनाला विचारते की सगळं काही ठीक होईल ना ग कल्पना सांगते अर्थातच आणि उगाच आता तेव्हा प्रताप सांगतो की अगर अगं रविराजशायली दोघी आहेत ना प्रतिमासोबत तू काळजी नको करू तेव्हा पुन्हाई सांगते खरंच मला त्या दोघांचं खूप कौतुक वाटतं कारण प्रतिमाला बरं वाटावं याच एका कारणासाठी ते दोघेही आपला जीव धोक्यात घालत आहेत परंतु दुसरीकडे त्यांचीही तितकीच काळजी वाटते आहे तेव्हा प्रताप पूर्णाईना सांगतो की अगं नको काळजी करूस आणि पूर्णाई मी सांगतो तुला की ते येताना नक्कीच काहीतरी चांगली बातमी घेऊन येतील तेव्हा कल्पना सांगते की हो पूर्णाई आणि तोपर्यंत आपण देवाकडे प्रार्थना करूयात त्यांच्यासाठी तेव्हा पूर्णाईना सुद्धा ते त्या दोघांचं म्हणणं पडतं त्यानंतर तिघेही हात जोडून गणपती बाप्पांकडे त्या तिघांसाठी प्रार्थना करतात तर इकडे रविराज जस जसा स्पीड वाढवतील तसतसं सायली प्रतिमा खूपच घाबरून गेलेली असतात तर प्रतिमाला हळूहळू तो एकवीस वर्षापूर्वीचा प्रसंग आठवत असतो की असेच ते प्रवासाला निघाले होते अगदी त्याचप्रमाणे रविराजांनी सांगितल्यानुसार एक ट्रक ड्रायव्हर सुद्धा त्यांच्या पाठीमागून येत असतो हळूहळू प्रतिमालाच नाही तर सायलीला सुद्धा तो प्रसंग आठवायला लागतो अचानकपणे समोरून आलेल्या गाडीचे फ्लॅश लाईट जेव्हा आता प्रतिमा सायलीच्या चे चेहऱ्यावरती पडते त्यानंतर त्या दोघी प्रचंड घाबरून जातात रविराज मुद्दामच गाडीचा स्पीड वाढवत असतात तेव्हा सायली प्रतिमा पाठीमागे असलेल्या ट्रककडे त्यांचं लक्ष जातं आणि त्या दोघीही त्या ट्रककडे पाहत असतात तर पुढून मागून येणाऱ्या धावत्या गाड्या सुद्धा खूप जास्त असतात जसजसं हळूहळू पाठीमागून ट्रक त्यांच्या गाडीच्या जवळ यायला लागते तस तसंच सायली प्रतिमा या दोघींनाही अपघाताचा तो प्रसंग आठवत असतो परंतु रविराज थांबायला मात्र तयार नसतात काही जरी झालं तरी सुद्धा खूप मोठा धोका पत्करून त्यांनी प्रतिमाची परत आणण्याचा तर अर्जुनच्या ऑफिसमध्ये प्रिया अर्जुनवरती खूपच चिडते आणि त्याला सांगते की तुझ्या त्या पिऊनला ना नोकरीवरून काढून टाक अरे केबिनच्या दारामध्ये असं काचा कोण टाकतं तेव्हा ते अर्जुन सांगतो की हो तू रिलॅक्स हो तुझ्या पायामध्ये बहुतेक काच घुसले आहे मला बघावं लागेल तेव्हा प्रिया चिडूनच अर्जुनला सांगते की हो माझ्या उजव्या पायामध्ये आहे उजव्या पाया नाव अर्जुन एकमेकांकडेच पाहतात त्यांना तेच तर तेव्हा अर्जुन प्रियाची काळजी दाखवतो आणि तिला सांगतो की बरं तन्वे तू नको काळजी करू मी पाहतोय ना मला बघावं लागेल असं म्हणून अर्जुन आता प्रियाच्या पायाशी बसतो त्यानंतर तिचा पाय अलगद आपल्या हातामध्ये घेतो आणि पाहतो तर प्रियाच्या पायाच्या टाचेमध्ये काच घुसलेली असते तर प्रिया घाबरूनच अर्जुना सांगत असते की तिथे हात नको लावू खूपच दुखत आहे चैतन्य अर्जुना काहीही करून प्रियाचा तळपाय पाहून ती जन्मकूर खरे आहे की खोटी हे पाहायचं असतं आणि त्याचसाठी त्यांचे तसे प्रयत्नही चालू असतात तर इकडे रविराजाने गाडीचा स्पीड वाढवला असता अचानकपणे तिथे खूप मोठा चमत्कार घडायला लागतो कारण प्रतिमाला एकवीस वर्षापूर्वीचा तो अपघात आठवत असतो की तिची छोटी तन्वी पाठीमागे बसून त्या बाहुलीशी खेळत असते आणि पाठीमागूनच एक ट्रक आलेला असतो असेच ते परतीच्या प्रवासाला निघालेले असतात प्रतिमाला अगदी हुबेहूब तो प्रसंग आठवतो रविराजांच्या लक्ष प्रतिमाकडे जात प्रतिमाला होणारा त्रास हा रविराजांच्या लक्षात येतो ते विचार करतात की प्रतिमा इतकी अस्वस्थ झाली आहे म्हणजे नक्कीच तिला एकवीस वर्षापूर्वीचा तो प्रसंग आठवत असणार आहे प्रतिमा सोबतच सायलीला देखील तो त्रास उद्भवतो दोघींची ही अवस्था एकसारखीच असते त्या अपघाताचा प्रसंग दोघींनाही आठवत असतात आणि दोघींनाही तितकाच घाम फुटलेला असतो तर पाठीमागून येणाऱ्या ट्रकची फ्लॅश लाईट जेव्हा यांच्या कारवरती पडते त्याच वेळेस प्रतिमा मागे वळून पाहते आणि मागे बसलेल्या सायलीला देखील तितकाच त्रास होतो आहे हे तिच्या लक्षात येतं ती रविराजांना तसं सांगण्याचाही प्रयत्न करते रविराज पाहून सुद्धा दुर्लक्ष करतात कारण काही जरी झालं तरी रविराजांना प्रतिमाची स्मृती परत घेऊनच यायची असते आणि तसा त्यांनी रविराज थांबतच नाहीत सायलीला था सर्वांपासून लपवून सायलीने सुद्धा स्वतःच्या जीवाची परवा केलेली नसते तिने देखील खूप मोठा धोका पत्करलेला असतो त्यानंतर प्रतिमाला हळूहळू आता परत त्रास उद्भवायला लागतो जसजशी ती ट्रक जवळ येत राहते तस तसा तिला अपघाताचा तो प्रसंग आठवत असतो की एक ट्रक असाच आपल्या पाठीमागे होता आणि तिथूनच आपला अपघात झाला होता रविराज जसजसं आता गाडीचा स्पीड वाढवतील तसतसं इथे सायली प्रतिमा दोघींनाही भीती वाटत असते परंतु अचानकपणे तो ट्रक इतका जवळ आलेला असतो की प्रतिमाच्या तोंडून आता तन्वी अशी हाक बाहेर पडते आणि खरोखरच खूप मोठा चमत्कार हा घडलेला असतो रविराज सायलीला आनंदाचा धक्काच बसतो कारण प्रतिमाला वाचा फुटलेली असते रविराज हळूहळू आता गाडीचा स्पीड कमी करतात तर सायली हात जोडून देवाचे आभार मानत असते कारण त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश मिळालेलं असतं प्रतिमाची स्मृती सोबतच वाचही परतलेली असते रविराजांनी ज्या प्रतिमाचा विचार केला होता त्यांची ती पूर्वीची प्रतिमा त्यांना पुन्हा मिळालेली असते दोघे आता खूप खुश होतात रविराज पटकन आता हळूहळू गाडीचा स्पीड कमी करून गाडी थांबवतात कारण प्रतिमा खूपच घाबरून गेलेली असते रविराजांनी गाडी थांबवता क्षणी सायली खुश होऊनच प्रतिमाला सांगते की प्रतिमा तुम्ही बोललात तुम्ही तन्वी नाव घेतलं ही तितकेच खुश असतात त्यानंतर सायली पटकन खालती उतरते आणि प्रतिमाला देखील उतरवते सायली रविराज दोघेही खूप खुश होतात त्यांचा आनंद गगनात मावेन असा असतो तर प्रतिमा देखील आनंदाने वेडीपिशी झालेली असते रविराज तिथे प्रतिमाला सांगतात की प्रतिमा तू बोलायला लागलीस तू आपल्या मुलीला तन्वी अशी हाक मारलीस प्रतिमा प्लीज मलाही माझ्या नावाने हाक मार ना कारण रविराजांचे सुद्धा कान आसुचलेले असतात प्रतिमाच्या तोंडून आपली हाक ऐकण्यासाठी सायली प्रतिमाला सांगते की अहो प्रतिमा त्या तुम्ही आता बोलू शकता तुम्ही हातवारी करून का बोलत आहात तुम्ही स्वतःच्या तोंडून बोलू शकता सायली रविराजांना हाक मारण्यासाठी प्रतिमाला फोर्स करत असते तेव्हा रविराज सायलीला सांगतात की सायली प्रतिमाला आपण आत्ता नको त्रास द्यायला म्हणजे येथे हातवारे करून बोलते आहे ना थोडा वेळ तिला शांत राहू देत सायली खुश होऊन रविराजांना सांगते की ज्या त्या बोलू शकतात प्रतिमा त्या मी तुम्हाला म्हटले होते ना की सगळं काही चांगलंच होणार आणि बघा सगळं काही चांगलंच घडतं आहे आता प्रतिमा देखील तितकीच खुश असते कारण तिला तिची छोटी तन्वी त्यानंतर तिची नाती तिचं घर सर्व काही आठवत असतं रविराज सायलीने जो धोका पत्करलेला असतो त्यातून निश्चितच घडलेलं असतं सायली खुश होऊन प्रतिमाला घट्टच मारते कारण सायलीला जास्त आनंद झालेला असतो तिच्या ती प्रतिमाला विचारते की प्रतिमा त्या तुम्हाला हा अपघात इतका खरा वाटला की तुम्ही मला तन्वी अशी हाक मारलीत परंतु ही हाक मारण्यामागे काय कारण होतं नक्की रविराज तिथे सायलीला सांगतात की सायली आणखीन काय कारण असणार आहे अग तू पात्र या गाडीमध्ये बसली होतीस ना हे एक नाटकच होतं आणि त्या नाटकाचा भाग म्हणून प्रतिमाला तू असल्यासारखं वाटलं आणि त्याचमुळे तिने तुला तन्वी अशी हाक मारली परंतु प्रतिमा तू अजिबात काळजी करू नकोसा आपली तन्वी घरी आहे आपली तन्वी तुझी वाट पाहत असेल आपण लवकर घरी जाऊयात प्रतिमा आता विचारातच असते तर सायली रविराजांना सांगते की रविराज काका माझे नातू मला एक विनंती आहे घरी गेल्यानंतर प्रतिमात्याने चुकून मला तन्वी म्हणून हाक मारली हे प्लीज प्रियाला कळू देऊ नका कारण तिला ते फारसं आवडणार नाही हो ना प्रतिमात्या असं सायलीने म्हणताक्षणी प्रतिमा सायलीकडे बोट दाखवून म्हणते की तूच सायली मग तन्वी कोण आहे तिथे आता सायली रविराज या दोघांच्या पायाखालची चा जमीनच हादरते कारण एक चमत्कार घडलेला असतो की प्रतिमाला वाचा फुटलेली असते परंतु दुसरी गोष्ट ती जशीच्या तशी असते ती म्हणजे प्रतिमाला तिची माणसं तिची मुलगी आठवतच नसते आणि हे जेव्हा त्या दोघांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांना जबर धक्काच बसतो प्रतिमा तिथे सायलीला सांगत असते की तिला कोणीच माहीत नाहीये तन्वी कोण आहे समोर उभे असलेले रविराज कोण आहेत तर तिथे रविराजांना जबर धक्काच बसलेला असतो रविराज सांगतात की तन्वी अगं प्रतिमा अशी काय करतेस तू आपली मुलगी आज खऱ्या अर्थाने आपलं त्रिकोणी कुटुंब पुन्हा एकत्र आलं आहे आपलं घर आपलं संसार आपली मुलगी हे तुला काहीच नाही आठवत प्रतिमा तेव्हा प्रतिमा नकार देते दोघांनाही सुचत नसतं की आता पुढे नक्की काय करायचं प्रतिमाला तर फुटलेली असते परंतु काहीच आठवत नसल्याने परत सर्व काही शून्यावरती येऊन थांबलेलं असतं प्रतिमा रविराजांच्या हातून आपला हात काढून घेते सायलीला ही गोष्ट अजबच वाटते धक्केने सायली प्रतिमाला विचारते की काय झालं आहे प्रतिमा त्या अहो तुम्ही असं का करताय तुमची वाचा परत आली आहे तुमचं तुम्हाला भूतकाळ आठवतोय ही गोष्ट जेव्हा मी पुन्हाजींना सांगेन ना तेव्हा ते किती खुश होतील याची कल्पनाही करवत नाहीये मला रविराज सायलीसाठी ही धक्कादायकच गोष्ट असते प्रतिमा परत परत इशाराद्वारे तेच त्या दोघांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की तिला वाचा तर फुटले आहे परंतु तिला तिची मासं कोणीच आठवत नाहीयेत रविराजांना खूपच वाईट वाटतं ते प्रतिमाला सांगतात की प्रतिमा अगं अर्धी खिंड लढून आपण इथंपर्यंत पोहोचलो आहोत आता आता फक्त अर्धी खिंड लढवायची गरज आहे आपल्याला प्लीज प्रतिमा आठवण्याचा प्रयत्न कर हे ग हे बघ प्रतिमा तू जर एकदा हे सर्व काही आठवलं ना की मग झालं मग तेव्हा रविराज खूपच घाई करत असतात ते प्रतिमाला आठवण्यासाठी फोर्स करत असतात तेव्हा सायली रविराजांना समजावते सांगते हे बघा रविराज काका तुम्हीच मग अशी म्हणाला होता ना की आपण घाई नकोच करायला आणि तसंही प्रतिमा त्या एक शब्द बोलू शकल्या आहेत ना तसं त्या, त्या पुढेही बोलत राहतील आपण यातच आनंद मानूयात आणि आठवण्याचं काय हळूहळू आपल्यासोबत राहून त्यांना सर्व काही आठवेलच की तेव्हा रविराजांना सायलीचं म्हणणं पडतं आणि रविराज सायलीला सांगतात की हो सायली आज कितीतरी वर्षांनी माझ्या प्रतिमेची हाक माझ्या कानावरती पडली आहे आजपासून मी हे नाही म्हणणार की जगात देव नाहीये मी त्या देवाला पाहिलं नाहीये परंतु आज ऐकलं नक्की आहे रविराजांचा आनंद स्पष्टपणे त्यांच्या चेहऱ्यावरती दिसत असतो तेव्हा सायली प्रतिमाला सांगते की प्रतिमा त्या जरा आपण घरी जायचं का नाही म्हणजे आपल्या काळजीपोटी प्रति पूर्णाचीने तर देव पाण्यात ठेवले असतील तेव्हा रविराज खूप खुश होतात आनंदाच्या भरामध्ये ते सायलीला सांगतात की ठीक आहे मी पटकन फोन करतो पूर्णाईंना आणि सगळं सांगतो तेव्हा सायली रविराजांना थांबवते ही बातमी अशी फोनवरून देण्यासारखी नाही आहे पुन्हा प्रतिमात्यांचा आवाज थेट समोरासमोर ऐकू देत ना त्यांनाही तितकाच आनंद होईल तेव्हा रविराज लगेच तयार होतात त्यानंतर ते तिघेही पुन्हा गाडीत बसतात आणि सुभेदारांच्या घराकडे निघतात इकडे अर्जुनच्या ऑफिसमध्ये मा अर्जुनचं मात्र वेगळंच काहीतरी सुरू असतं तो प्रियाच्या पायाची तळपायावरची ती जन्म खून पाहण्याचा प्रयत्न करत असतो तो प्रियाला सांगतो की अगं पाय तरी थोडा वरती घे मला कसं कळणार की किती लागलं आहे ते इतक्यातच सायलीचा फोन चैतन्यच्या फोनवरती आलेला असतो तर चैतन्य अर्जुनला सांगतं की सायली वहिनीचा कॉल त्या मला का फोन करत आहेत तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणायला लागते की झालं इथेसुद्धा तिला तळमळायचंच चा असतं अर्जुन तुझी काय बायको आपल्यावरती वॉच ठेवून आहे का रे सतत मध्ये मध्ये काय येते तेव्हा अर्जुनही चिडतो म्हणजे तसं नाटक करतो तो आणि चैतन्यला फोन कट करायला सांगतो सायलीला एकतर एवढी आनंदाची बातमी द्यायची असते त्यांना की प्रतिमात त्यांची वाचा परत आली आहे परंतु अर्जुनने चैतन्यला फोनच कट करायला सांगितलेला असतो अर्जुन परत आता त्याच्या मिशनवरती फोकस करतो ते म्हणजे जन्म परत एकदा आता चैतन्यला सायलीचा फोन येतो परत अर्जुन साय तो फोन कट करायला सांगतो तेव्हा चैतन्य सांगतो की अर्जुन अरे काहीतरी प्रॉब्लेम झाला असेल म्हणूनच तर ती सतत फोन करत असेल ना आपल्याला फोन उचलावा लागेल हे बघ तू फोकस कर मी काय झालं आहे ते पाहतो त्यानंतर जेव्हा चैतन्य कॉल रिसीव करतो तर सायली फोनवरती विचारते की चैतन्य भाऊजी मला सांगा तुमच्यासोबत का? हे आहेत का तेव्हा चैतन्याला धक्काच बसतो चैतन्य विचारतो की सायली बहिणी तुम्ही रडताय काही प्रॉब्लेम झाला आहे का अर्जुन आता धक्क्याने चुटतो चैतन्याच्या हातून पटकन मोबाईल घेतो आणि विचारतो की काय झालं आहे हे बघ घरात काही प्रॉब्लेम झाला आहे का सायली तू का रडते आहेस अर्जुना देखील आता खूपच भीती वाटत असते तर प्रिया आता विचार करते की अरे बापरे अगं प्रिया तू काय मूर्ख आहेस का, का तू अशी कशी काय विसरून जाऊ शकते की तू खोटी तन्वी आहेस आणि तुझ्या तळपायावरती ती जन्मखूर नाही आहे आणि ती जर अर्जुने पाहिलं तर त्याला डाऊट येईल ना प्रिया आता अलर्ट झालेली असते तेव्हा सायली अर्जुनला सांगते की हे बघा मी फोनवरती नाही सांगू शकत आहे प्लीज तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी या तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणायला लागतो की का उगाचा सस्पेन्स क्रिएट करते सायली अगं सांग ना नक्की काय झालं आहे ते तेव्हा सायली सांगते की हे बघा मी तुम्हाला एवढंच सांगू शकते की प्रतिमात्यांबद्दल खूप चांगली बातमी आहे प्लीज तुम्ही लवकर घरी याना घरी आल्यानंतर कळेलच तुम्हाला सायलीने प्रतिमाची वाचा परतल्या ही गोष्ट अजूनही गुपित ठेवलेली असते तेव्हा अर्जुन फोन कट करत करतो आणि त्यानंतर तो चैतन्याला सांगतो की चैतन्य चल आत्ताच्या आता आपण घरी जाऊयात म्हणजे सायली असं म्हणत होते की त्यांबद्दल काहीतरी चांगली बातम्या आहे गुड न्यूज आहे आपल्याला घरी निघावं लागेल आता प्रिया विचार करते में की की अरे त्या मेमरी परत आली काय नाही नाही ना, हे घाणेरडं स्वप्न असेल प्लीज या स्वप्नातून कोणीतरी जाग करा मला असं प्रिया म्हणून मन विचार करूनच घाबरून जाते हा भाग इथेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत की घरात सर्वच जण रविराज सायली प्रतिमा या तिघांचीही काळजी करत असतात पुनाईची तर खूपच काळजी वाटते आणि प्रे प्रतापला सांगते की पटकन रविराजांना फोन कर आणि विचार की ते कुठे आहेत ते प्रताप आता रविराजांना फोन करणार इतक्यातच सायली रविराज दोघेही दारामध्ये उभे असतात आणि सायली सांगते की थांबा हा पूर्णाची आम्ही आलोय तर सर्वांचं लक्ष जेव्हा बाहेर जातं सर्वजण पाहतात तर तिथे फक्त रविराज आणि सायली दोघेच असतात सर्वांनाच खूप काळजी वाटते पुन्हा विचारते की माझी प्रतिमा कुठे आहे इतक्यातच सायलीने अख्ख्या सुभेदार परिवाराला खूप छान असं सरप्राईज दिलेलं असतं गेली एकवीस वर्ष ज्या पूर्णाईंचे प्रतिमाचे हाक ऐकण्यासाठी कान आसुसलेले असतात ती इच्छा अखेरात पूर्ण झालेली असते कारण प्रतिमाने दारात उभे राहून पूर्णाईना हाक मारलेली असते सर्वच जण आनंदाने अगदी पेढेपिशी झालेले असतात इतक्यातच तिथे रविराज अर्जुन चैतन्य प्रियाही आलेले असतात आणि हा चमत्कार पाहून तेही तितकेच खुश असतात परंतु प्रियासाठी हा धोके धोक्याचा इशारा असतो त्यानंतर प्रतिमा पुढे येते आणि ती परत पूर्णाईना पूर्णाही असे हाक मारते तेव्हा पूर्णाई प्रतिमाला ती घट्ट मिठी मारते साई रविराजांनी दोघांनी मिळून आता धोका पत्करून खूप मोठा चमत्कार घडवून आणलेला असतो आणि तो चमत्कार अख्ख्या सुभेदार परिवाराने पाहिला